चौथ्या स्पर्धा परीक्षा यूपीएससी एमपीएससी जागर साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीने करण्यात आली. दयानंद महाविद्यालय आणि ड्रीम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीनं करण्यात आली. बलिदान चौक इथून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ राजेंद्र भारुड, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य विजय उबाळे, संयोजक काशीनाथ भदगुंडकी, संगीता भदगुंडकी यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर शोभा बनशेट्टी यांनी या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या. आज फाउंडेशनच्या वतीने सरांनी आज पुस्तकाचा दिंडी यात्रा काढलेली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ राजेंद्र भारुड आणि संयोजक काशीनाथ भदगुंडकी यांनी या संमेलनामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे ओढा वाढणार असल्याचं म्हटलं. स्पर्धा परीक्षा संमेलन ड्रीम फाउंडेशनने आयोजित केलेलं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना या दिंडीच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ अक्षर बना हा संदेश देतो. आपण या दिंडीमध्ये छोटी पालखी आहे, त्यामध्ये सत्यार्थ प्रकाश हे ग्रंथ आहे, भारतीय संविधान हे ग्रंथ आहे आणि भारतीय समाज सुधारकांचं चळवळ ही ग्रंथ आपण ठेवलेली आहेत. ही ग्रंथ दिंडी संमेलनाच्या स्थळी दयानंद महाविद्यालय मुक्तांगण इथं जाणार आहे. त्यानंतर 11 वाजता ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन होईल. दिवसभर विविध सत्रामध्ये या संमेलनाला सुरुवात होते. उद्या उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 6, 7, 8 जानेवारी 2018 हा चौथं संमेलन होणार आहे. बलिदान चौकातून निघालेल्या ग्रंथदिंडीचा दयानंद महाविद्यालय इथं समारोप करण्यात आला. या दिंडीत विद्यार्थी सहभागी झाले होते.